तो पक्षाचा आमचा मेंबर आहे, पण शिक्षक आघाडी पुरोगामी शिक्षक आघाडीचा उमेदवार आहे आणि विविध शिक्षक आघाड्या ज्या आहेत, शिवसेनेची सेना शिक्षक सेना आघाडी आहे, TDF आहे, नंतर तुमचं बेलसरांची संघटना आहे, या विविध संघटनांनी हा उमेदवार उभा केलेला आहे आणि या ठिकाणी जे मतदान आहे, मी गेली 15 दिवस स्वतः फिरतोय, माझं अंग पण दुखायला लागलेलं एवढं की गाडीमध्ये बसून बसून, त्यामध्ये एकच आहे की याच्यामध्ये सर्वाधिक मतं ठाण्यात आहेत, पण ठाण्यामध्ये कल्याणमध्ये मतं 2100 आहेत, भिवणीमध्ये पण 2200-2300 मतं आहेत, तिथे आमचं मताधिक्य असेल असं मी म्हणतो. ठाणा ठाणा हे मुख्यमंत्र्यांचंच नाव आहे, तिथे पण आम्हाला लीड मिळेल असं वाटतं. त्याच्यामध्ये बिल्डिंग आहे, नुसतं ठाणा सिटीमध्ये नाही आहे, कळवा आहे, दिवा आहे, मुरबा आहे, इथे वेगळं आहे, त्या दृष्टीने ख्रिश्चन समाज आहे ठाण्यामध्ये, जवळजवळ 600 ख्रिश्चनांची मतं आहेत, ही वेगवेगळी मतं घेऊन त्यांनी आम्हाला येऊन सांगितलं स्वतः आम्ही तुम्हाला मत देणार. शिंदे फडणवीसांच्या सोबत एकत्र येऊन ते निवडणूक लढवतात, तुम्हाला आव्हान नेमकं कोणाचं वाटतंय? दुरंगीच लढत आहे, नाही भाजप वर्सेस आघाडीची ही महाविकास आघाडीची लढत आहे आणि त्याच्यामध्ये मला वाटतं आम्ही सर्व पक्षाचे, विशेषतः सर्व पक्षाचे कार्यकर्ता, पण शिवसेनेचे कार्यकर्ते गावोगावचे शाखा प्रमुख ज्यांच्या गावात 2 मतं नाही आहेत, ते पण चिडून मोठ्या दृष्टीने काम साथ करतात. माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांपेक्षा शिवसेना आज आक्रमक काम करते असं मला वाटतं. जी सत्ता संघर्षानंतर जी परिस्थिती निर्माण झाली, त्याचा एकंदरीत या निकालावरती परिणाम होऊ शकेल का, काय वाटतं तुम्हाला? मी त्याच्यावर आज भाष्य करायला मागत नाही आहे, आज मी एवढ्यासाठी आलो आहे, त्याचा विचार मी केला नाही, कारण राजकारण रोज बदलतं. राजकारणामध्ये आज मी कुठे आहे तर मी ठाम आहे, पण रोज मोठमोठ्याने पुरोगामीच्या घोषणा करणारे लोक एका मिनिटात एकदम वेगळा विचार मांडतात, प्रतिगामी विचार मांडतात आणि पक्ष बदलतो, लोक पण त्यांना घेतात, कुठलं गोमूत्र वापरतात ते मला माहिती नाही आहे, पण लगेच ते शुद्ध होतात, ही भूमिका आपली आम्ही बघितलेली आहे. आणि म्हणून याच्यामध्ये मी आज राजकारणावर बोलणार नाही, शिक्षक प्रतिनिधी म्हणून आणि शिक्षक आमदार म्हणून बाळाराम पाटलांनी जे काम केलेलं आहे, व्यक्तिगत शिक्षकांचा, संस्था चालकांचा व्यक्तिगतरित्या संपर्क ठेवून आणि कोणी त्यांना फोन केला शिक्षकांनी तर ताबडतोब त्याचं उत्तर ते देतात, फोन उचलतात, हे मना नाही, तर माझी छाती हे फिरताना मी या ठिकाणी माझी फोन फुकते की माझा एक सहकारी एवढा संपर्क करू शकतो आणि लोकांशी दैनंदिन प्रश्न शिक्षकांचे सोडू शकतो, हे मला बघून अत्यंत आनंद होतो. तुमच्या TV चॅनलनीच आम्ही बोललेलं वक्तव्य त्यावेळेला TV दिलेलं, तुम्ही रेकॉर्डिंग काढा. निवडणुकीच्या वेळेला देणारी आश्वासनं, निवडणूक आली म्हणून जर आल्यानंतर ते बदलत असतील तो पण आमचा विजय आहे. आम्ही हा एवढा प्रभावी मुद्दा मांडला मी या निवडणुकीमध्ये जुनी पेन्शन योजनेचा, आणि तो जे आता बदलत असतील तर मला वाटत नाही, त्याची खात्री द्यावी, लेखी लिहून द्यावं, आम्ही आनंद व्यक्त करतो आणि आम्हाला काय प्रश्न मांडणार नाही, पण त्यावेळेला कदापि होणार नाही. आणि मग एवढं का झालं की एका यात्रेमध्ये आम्हाला जो प्रतिसाद मिळायला लागला शिक्षकांचा, त्याच्यामुळे हा बदल झालेला आहे. त्याचे आता शिक्षक काय एवढे शून्य मतदार आहेत, ते काय अडाणी नाही आहेत, त्यांना सगळं कळतं कोण किती पैसे वाटले काही झालं तरी त्याच्यामध्ये बदल होणार नाही. शिक्षकांनी निर्णय घेतलेला आहे की बाळाराम आमच्या प्रत्येक तालुक्यामध्ये आमचा लीड असेल. आमचा ऐका, माझा मी काय म्हणतो, जे तालुके आहेत समजा 9 तालुके सावंतवाडी आपल्या सिंधुदुर्गमध्ये आहेत, रत्नागिरीला किती आहेत, 9 आहेत, त्या ठिकाणी 8 तालुके आहेत, आम्ही महापालिका एरियात सुद्धा लीड घेणार. बाळाराम पाटलाचं काम आहे व्यक्तिगत आणि लीड घेणार. सर दुसरं विशेष म्हणजे या निवडणुकीमध्ये सर्वांनी ठाणे, पालघर आणि रायगडवरती लक्ष केंद्रित केलेलं पाहायला मिळत आहे. नाही नाही, रायगड ठाणे रायगडवर करून देणार आम्हाला काय प्रॉब्लेम नाही, ठाण्यानं आम्ही पण केलेलं आहे.
आम्ही लक्ष देण्याचे ना, आम्ही आधीपासून लक्ष देत होतो म्हणून आम्हाला मतं मिळणार. आता निवडणुकीपुरतं आम्ही दिलेलं आहे लक्ष, आम्ही आधीपासून तिथे लक्ष दिलेलं आहे. मला वाटतं की याच्यामध्ये जो प्रचाराची यंत्रणा आहे, आमचे शिक्षक प्रतिनिधी आणि शिक्षक कार्यकर्ते प्रत्येक तालुक्यात अड्डा आहेत. ते रेकॉर्ड आहे, सभागृहात रेकॉर्ड आहे, तुमच्या तुम्ही वेगवेगळ्या मुलाखतीत त्याने दिलेला रेकॉर्ड आहे. पण आमचा प्रचार एवढा प्रभावी झाला की त्यांना त्यांचा निर्णय बदलणार असं सांगावं लागलं. ते बदलतील की नाही मला माहिती नाही आहे, हे निवडणुकीचं आश्वासन असतं. मी निवडणुकीचं आश्वासन कधी देत नाही आहेत. आम्ही लढू, आम्ही रस्त्यावर येऊन लढू. ज्यावेळेला 1,00,000 शिक्षक आझाद मैदानावर आणले, सावंत सर, देशपांडे सर, बाळाराम पाटील, तांबे पण होते, त्यांनी 1,00,000 लोक आणले. किती दिवस होतात तुम्ही? 7 दिवस होतात. तर 7 दिवस होते त्यावेळेला ही घोषणा करता आली असती. आता त्यांना बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. निवडणूक झाल्यानंतर त्याने द्यावा, आम्हाला आनंद होईल. पण ते निकाल लागल्यानंतर त्यांना तो विचार करावाच लागेल असं मला वाटतं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.